अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव औरंगाबाद महामार्गावरील पाळधीजवळ कंटेनर व डंपरचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातामध्ये एक जण जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। जळगावकडून औरंगाबादकडे जाणारा कंटेनर HR 38A1 7772 याला मागून येणारे रेतीचे ढंपर MH06BD5888 याने मागून जोरदार धडक दिल्याने कंटेनरचे मागील बाजूचे नुकसान झाले असून डंपरचे देखील पुढील बाजूचे काच पूर्णपणे फुटली असून डंपरची केबिन पूर्णपणे दाबली गेली आहे। या अपघातात डंपर चालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे। याच दरम्यान काही दिवसांपूर्वी पळसखेडा मिराचे आणि नेरी दरम्यान अशाच भरधाव रेतीच्या डंपरचा अपघात झाला होता। रात्री बेरात्री चालणारी अवैधरित्या रेती वाहतूक करणारे हे वाहने वेगाची मर्यादा पाळत नसल्यामुळे हे अपघात होत असून महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे काही सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।